नमस्कार, स्वागत आहे आपलं बेस्ट टिप्स यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रामध्ये आपण जो उपवास करतो, देवी दुर्गेचं पूजन करतो, परंतु ते उपवास धरत असताना 9 दिवस त्याच्यामध्ये तसेच दुर्गेचं पूजन करत असताना आपल्याला काही गोष्टीचं पालन करावं लागतं। उपवास करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कारण की त्याच गोष्टी आपल्याकडून चुकल्या तर आपलं जे व्रत वैकल्य आहे ते निष्फळ होणार आहे, तसेच देवी माता आपल्यावर नाराज होणार आहे। तर मग कोणत्या 10 गोष्टी आपण विशेष लक्षात ठेवायच्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत। तर पहा, पहिलं आहे की आपण जे खाद्यान्न तयार करतो, उपवासाचं तयार करतो साहित्य, त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा वापरायचा नाही आहे। तसेच देवीसाठी जो नैवेद्य बनवतो त्याच्यामध्ये देखील लसूण आणि कांदा वापरायचा नाही आहे। या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे, मद्यसेवन करायचं नाही। तसेच नवरात्रामध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा वस्तू वापरायच्या नाही आहेत। तसेच त्याच्यामध्ये बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल, शूज यासारख्या इतर गोष्टी वापरायच्या टाळायच्या आहेत, तरच आपल्याला व्रत हा चांगलं फळदायी होणार आहे। त्याच्यानंतर आहे, नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तींची अन्न आणि मीठ खाऊ नये। काही ठिकाणी सेंधव काळ्या मिठाचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये आपण फळं खायची आहेत। दुर्गादेवीच्या पूजेनंतर आरती न विसरता करायची आहे। पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात। आरती करताना धूप लावावा, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं, घरातील किडे डास पडून जातात। अगरबत्ती केमिकलपासून तयार केलेली असते, त्याच्यामुळे ते आपल्या शरीरास हानिकारक असते, त्याच्यामुळे आपण धूप लावणे चांगले समजले जाते, त्याच्यामुळे आपण धूप लावली पाहिजे। नवरात्रामध्ये दुर्गादेवी जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती वापरायची नाही आहे, नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे। त्याच्यानंतर जे लोक नवरात्र उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये, त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं। त्याच्यानंतर 8 नंबर आहे, व्रत करताना पूजा आणि आरती एका वेळी पूर्ण करा, खंड पडू देऊ नका, टप्प्याटप्प्याने करू नका, त्यामुळे तुम्ही केलेली पूजेचा परिणाम होणार नाही, त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही। 9वा आहे, 9 दिवसामध्ये नख कापणं, केस कापणं किंवा दाढी करू नये असा हा एक समज आहे। 10वा आहे, व्रत करणाऱ्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करून पूजा करावी, रोज स्नान करावे आणि घर परिसरात स्वच्छता ठेवावी, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते। या सगळ्या गोष्टी पूर्वापरंपर चालत आलेल्या आहेत, या पाळाव्या किंवा नाही त्याबाबत अनेकांचे मतमतांतर आहे। जे मनोभाव पूजा करते तो आपल्या परीनं ते व्रत पाळण्याचा प्रयत्न करतो। तर अशा प्रकारे मित्रांनो, ह्या गोष्टी आहेत आपण विशेषतः पाळल्या पाहिजेत। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा। व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।